ते 1999 सालापासून, म्हणजे मी जेव्हापासून दिल्लीत यायला लागलो तेव्हापासून हा माणूस आमच्या बरोबर आहे. ह्यांनी वाचून आश्चर्य व्यक्त केलं, ते साहेबांना भेटले आणि आज ते इलेक्शन कमिशनच्या समोर उभे पण राहिले. म्हणजे ह्या पद्धतीने फ्रॉड अँड फ्रॉडिलंट डॉक्युमेंट्सच्या आधारावरती तुम्ही स्वतःचा पक्ष उभा करताय, ह्यातच तुमची नीतिमत्ता, तुमची नीती किती खराब आहे हे न्यायालय, म्हणजे त्या निवडणूक आयोगासमोर आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. आणि 1 जुलै 31 ते 5 जुलैच्या आधी संबंधित लोकांनी कधीही शरद पवारांवरती ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. कुमार प्रताप चौधरी यांचा ॲफिडेव्हिट 27 तारखेला टाकण्यात आलं की हे आमच्या पक्षाचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. मला माहिती आहे 1999 सालापासून, म्हणजे मी जेव्हापासून दिल्लीत यायला लागलो तेव्हापासून हा माणूस आमच्या बरोबर आहे. ह्यांनी वाचून आश्चर्य व्यक्त केलं, ते साहेबांना भेटले आणि आज ते इलेक्शन कमिशनच्या समोर उभे पण राहिले. म्हणजे ह्या पद्धतीने फ्रॉड अँड फ्रॉडिलंट डॉक्युमेंट्सच्या आधारावरती तुम्ही स्वतःचा पक्ष उभा करताय, ह्यातच तुमची नीतिमत्ता, तुमची नीती किती खराब आहे हे न्यायालय, म्हणजे त्या निवडणूक आयोगासमोर आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. आता पुढची जी सुनावणी आहे ती शुक्रवारी होईल. देवदत्त कामत यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी तर दाखवून दिलं तारखावाईज की 1 जुलै 31 ते 5 जुलैच्या आधी संबंधित लोकांनी कधीही शरद पवारांवरती ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. त्यांनी हे पण सांगितलं, यांनी इथे तारीख दाखल केली आहे, म्हणजे 30 तारखेला अर्ज दाखल केला आहे, पण 3 जुलैला त्यांनीच शरद पवार हे आमचे राष्ट्रीय नेते आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहे अशी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, जी पण रेकॉर्डवर आणण्यात आली आहे. त्यांनी ह्याच्या आधी बरेच वेळा शरद पवार आमचे देव आहेत, हे आहेत, ते आहेत, ते पण रेकॉर्डवर आणण्यात आलेलं आहे. पेट्राईच असं म्हणणं म्हणजे सगळं झालं की ते सगळेच जामते, हेही कोर्टाने नोंदवून घेतलेलं आहे. मला वाटतं कोर्टाला बरंच अंशी, कारण का एवढे खोटे ॲफिडेविट दाखल करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे. आणि मला वाटतं कुंवर ह्यांचं जे ॲफिडेविट आहे ते कदाचित आम्ही पोलीस कंप्लेंटमध्ये पण टाकून देऊ. पण वेळ काढूपणा केला जातोय वारंवार त्यांच्या वकिलाकडून मान्यता, जो युक्तिवाद जो युक्तिवाद गेल्या वेळी केला जातो तोच युक्तिवाद यावेळी देखील केला गेला. असं नाही आहे, सायटेशन्स एवढे वाचून दाखवले आज सुप्रीम कोर्टाचे की त्या इलेक्शन कमिशनला ते सायटेशन बाहेर जाता येणार नाही ना. म्हणजे जे देवदत्त कामतांनी वाचून दाखवलं शिवसेना जजमेंटमध्ये की लेजिस्लेचर पार्टी कॅनॉट बी ओनली द यू कॅनॉट टेक इलेक्शन लेजिस्लेटिव्ह पार्टी ॲज अ डिसिजन मेकर इन अ पार्टी रेकग्निशन, हे जजमेंट आहे ना. ते म्हणाले आत्ता आलं आहे, त्यांनी तर 98 पासून सगळा हिशोब काढला देवदत्त कामतने आणि ते लेटेस्ट जजमेंट सगळे वाचून दाखवले. आता हे जजमेंट्स वाचताना जेव्हा सायटेशन्स दिले जातात की फ्रॉड अँड फ्रॉडिलंट डॉक्युमेंट्समध्ये कोर्टाचं काय म्हणणं आहे, हे इलेक्शन कमिशनसाठी नाही, टोटल भारतामध्ये कुठल्याही कोर्टामध्ये खोटे दावे आणि खोटी कागदपत्रं सबमिट केल्यावर त्याच्यावरती कुठले गुन्हे येतात हे त्यांनी सांगितलं. आता हे नवीनच आहे ना कोर्टासमोर, म्हणजे इलेक्शन कमिशनला हे सगळं नवीन मिळालं ना हातात मटेरियल. हे कुंवर प्रतापसिंग चौधरी जेव्हा पक्ष स्थापन झाला तेव्हा हे आमच्याबरोबर दिल्लीत आले, हे दिल्लीला नॅशनल सेक्रेटरी होते, हे दिल्लीचे प्रेसिडेंट पण होते. 27 ऑक्टोबरला जेव्हा निवडणूक आयोगासमोर हे सगळं चालू होतं आणि सांगण्यात आलं होतं की तुमचे डॉक्युमेंट्स फेक येत आहेत, तरीही यांनी ज्यांची खोटी सही मारून डॉक्युमेंट सबमिट केलं होतं त्याचा त्यांनी नकार दिला आणि त्यांनी इथे येऊन सांगितलं की मी त्यांच्याबरोबर नाही.